लोकसभा निवडणुकीच्या आगामी टप्प्यांसाठी प्रचाराला वेग. विविध पक्षातल्या दिग्गज राष्ट्रीय नेत्यांबरोबर अनेक नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा. चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज आज मागे. जनतेच्या सहकार्यामुळेच देशहिताचे महत्वपूर्ण निर्णय घेता आले असं सांगत पंतप्रधानांनी मांडला विकास कामांचा आलेख. रालोआप्रणित सरकारनं आखलेले मेक इन इंडिया सारखे संकल्प पोकळ ठरल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नातून देश आर्थिक सक्षमतेच्या वाटेवर सुरेश प्रभू यांचा दावा. काँग्रेसच्या गरीब हटावसह न्याय योजनेवर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांची टीका. दोन हजार 2014 निवडणुकीत 1,250 आश्वासनं देऊनही त्याची पूर्तता रालोआ सरकारनं केली नसल्यानं जनतेला बदल हवा. काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचं प्रतिपादन. काँग्रेसच्या काळात 50 वर्षात गरिबी दूर झाली नाही, मात्र गेल्या 5 वर्षात सरकारनं केलेलं काम जनतेसमोरच आहे असं सांगत निवडणुकीमुळे युती घट्ट झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. देशात अनेक योजना अपूर्णच, रोजगाराचाही अभाव आणि महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवण्याचे प्रयत्न असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर. उभय देशांमधले राजनैतिक संबंध वृद्धिंगत केल्याबद्दल गौरव. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आजपासून 16 तारखेपर्यंत पावसाची शक्यता. कोकणातही 14 ते 16 तारखेदरम्यान पावसाचा अंदाज. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या आगामी टप्प्यांसाठी प्रचाराला वेग आला असून विविध पक्षातल्या दिग्गज राष्ट्रीय नेत्यांबरोबरच अनेक नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा होत आहेत. जनतेच्या सहकार्यामुळे आपण देशासाठी मोठे निर्णय घेऊ शकलो असं भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज अहमदनगर इथं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. संपूर्ण देश राष्ट्र रक्षणासाठी एका सुरात बोलत आहे, त्यामुळेच दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्याचा संकल्प पूर्ण होतोय असं ते म्हणाले. तो देश सिर्फ गावी ही जेलता था, कभी मुंबई में बम धमाके, कभी यहां पड़ोस में पुणे में धमाके होते थे, कभी ट्रेन में धमाके, कभी बस में धमाके, कभी स्टेशन पे धमाके. अब वो बम धमाके कहां गए? क्या कांग्रेस से फिर हाथ मिलाने के बाद आप भी विदेशी चश्मे से भारत को देखने लग गए? अरे शरद राव, आपकी पार्टी का नाम तो राष्ट्रवादी रखा है आपने, क्या ये नाम भी जनता की आंख में धूल झोंकने के लिए डाला है क्या? ज्या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली ती कारणं विसरून ते आता काँग्रेसला समर्थन देत आहेत असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या अनेक आश्वासनांचा मोदी यांनी समाचार घेतला. सबका साथ सबका विकास असा संदेश देणारी अहमदनगरची भूमी आहे असं सांगून मोदी यांनी शेतकरी, महिला, युवा वर्ग अशा विविध वर्गातल्या लोकांसाठी आखलेल्या योजनांचा उल्लेख केला. नद्यांचं पाणी शेतकऱ्यांना मिळावं यासाठी एक विशेष जलशक्ती मंत्रालय तयार करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुरुवातीला निवडणूक रिंगणात उतरले, मात्र नंतर त्यांनी माघार घेतली असा टोला फडणवीस यांनी लगावला. या प्रचारसभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधल्या गंगावती इथंही प्रचारसभा घेतली. या सभेत मोदी यांनी कर्नाटक सरकारला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरलं. 2019 निवडणुका या राष्ट्रवाद आणि घराणेशाही यांच्या दरम्यान आहेत. कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार हे घराणेशाहीचं प्रतीक असल्याचा टोला त्यांनी लगावला. सर्वच मुद्द्यांबाबत काँग्रेस खोटं बोलत असल्याचा आरोपही मोदी यांनी केला. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज ओडिशातल्या क्योंझर इथं प्रचारसभा घेतली. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत ही काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या जनतेची इच्छा आहे असं ते म्हणाले.
सत्ताधारी बिजू जनता दल सरकारनं राज्याचा कुठलाही विकास केला नसल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज तामिळनाडूतल्या सालेम इथं प्रचारसभा घेतली. पंतप्रधानांची मेक इन इंडिया घोषणा पोकळ असून देशातल्या बाजारपेठांमध्ये तर फोनपासून शर्टापर्यंत चीनमध्ये उत्पादित वस्तू दिसत असल्याचा आरोप गांधी यांनी केला. पंतप्रधानांची धोरणं अनिल अंबानी अदानी यासारख्या उद्योजकांना धार्जिणी असल्याचा आरोप त्यांनी केला. देश आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे मोठे प्रयत्न मोदी सरकारनं केले असल्याचं प्रतिपादन भाजपा नेते सुरेश प्रभू यांनी केलं आहे. ते आज सांगली इथं महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते. पूर्वी चीनबरोबर व्यापार करताना व्यापारी तूट मोठ्या प्रमाणात होती, मात्र गेल्या वर्षभरात 70,000 कोटी रुपयांची व्यापारी तूट कमी झाली असून निर्यात वाढवण्यासाठी सरकारनं पावलं उचलली, त्याचा फायदा लघु उद्योजकांना झाला असं प्रभू म्हणाले. देशात सुरक्षित वातावरण मोदी सरकारनं तयार केलं, सीमेवरच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या गरिबी हटावसह न्याय योजनेवर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी पाथरी इथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. काँग्रेसनं जाहीरनाम्यांमध्ये 72,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे, मात्र हे पैसे कुठून येणार हे मात्र सांगितलं जात नाहीये. वर्षानुवर्षापासून काँग्रेस केवळ गरिबी हटावची घोषणाच करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राहुल गांधी यांची आश्वासनं केवळ कोरडी असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी आखाडा बाळापूर इथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. विरोधक कुठलेही नीतीनियम पाळत नसल्याचं ते म्हणाले. भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून दलाली भ्रष्टाचार कमी झालाय, आता सगळ्या योजनांचा पैसा थेट लाभार्थ्यांना खात्यात जमा होतोय. देशातल्या 13 कोटी नागरिकांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ मिळाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. २०१४च्या निवडणुकीत 125 आश्वासनं भाजपनं दिली होती, त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. भाजपाकडे आता विकासाचा कुठलाही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही म्हणून ते आज वैयक्तिक टीका करतात असा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज उस्मानाबाद इथं एका पत्रकार परिषदेत केला. राज्यातल्या भीषण दुष्काळासाठी सरकारनं कुठलीच पावलं उचलली नाहीत असं ते म्हणाले. आता लोकांना बदल हवाय, समाजातला कुठलाच घटक सरकारवर समाधानी नसल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या वंचित बहुजन आघाडीचाही फारसा परिणाम होणार नाही अशी टीका त्यांनी केली. ते म्हणजे होते काळा पैसा आम्ही बाहेर आणू, 15 लाख रुपये खात्यामध्ये देऊ, 2 कोटी युवकांना आम्ही नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांचा हमी भाव आम्ही 1.5 पट वाढवू वगैरे वगैरे. यातली एकही गोष्ट या 5 वर्षांमध्ये झाली नाही. सरकार फक्त कामांचं भूमिपूजन आणि जाहिरातबाजीच करत आहे, मात्र प्रत्यक्षात त्यानंतर त्यातली किती कामं पूर्ण झाली याबद्दल शंका आहे अशी टीका राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली. ते आज कर्जत इथं प्रचारसभेत बोलत होते. आमचं सरकार सत्तेत आल्यावर 1 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पार्थ पवार यांनी दिलं. कृषी धोरणच मोडीत काढून हे सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे असं सांगत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत टीकेची झोड उठवली. आघाडीच्या वतीनं निवडणूक लढणाऱ्या राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे आले होते. काँग्रेसच्या काळात 50 वर्षात गरिबी दूर झाली नाही, मात्र गेल्या 5 वर्षात सरकारनं केलेलं काम जनतेसमोरच आहे असं सांगत निवडणुकीमुळे युती घट्ट झाल्याचं प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केलंय. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांनी आज खामगाव इथं सभा घेतली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं जनतेची फसवणूक केली असल्याचं सांगत ठाकरे यांनी कडाडून टीका केली. पुन्हा सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महायुती अधिक प्रभावी निर्णय घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
देशात अनेक योजना अपूर्णच असून रोजगाराचाही अभाव आहे, तसंच महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांवर नांदेडमधल्या प्रचारसभेत टीकास्त्र सोडलं. जनतेनं मोदी यांना बहुमतानं निवडून दिलं, मात्र सत्तेवर आल्यापासून ते जनतेशी खोटं बोलत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. नरेंद्र मोदीच्या प्रचारसभेच्या भाषणांतून विकास, रोजगार, शेती हे मुद्दे गायब झाले असून ते मूलभूत गोष्टींवर चर्चाच करत नाहीत, असं ठाकरे म्हणाले. राज्यात 24,000 गावं दुष्काळग्रस्त असताना या सरकारनं कोणती पाण्याची कामं केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा परिस्थितीत गोदावरीचं पाणी गुजरातला नेण्याचा प्रयत्न चालू आहे तरी मुख्यमंत्री गप्प आहेत, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. रशियात ज्याप्रमाणे मुठभर लोकांच्या हाती सत्ता आहे तशी पद्धत आणण्याचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा प्रयत्न आहे हे लक्षात घेऊन मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. देशासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या सत्तेची लाट येणार आहे. पंतप्रधान पदावर पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होतील असं चित्र स्पष्ट दिसतंय, असा विश्वास शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि मित्रपक्षाच्या युतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारसभेत ते जालना इथं बोलत होते. शिवसेना सत्तेत असो किंवा नसो, शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहते, मात्र काँग्रेस गरिबी हटावचा नारा देत केवळ जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. येत्या 29 एप्रिलला या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 71 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात राज्यातल्या 17 मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या 4 लोकसभा मतदारसंघात 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे उत्तर मुंबई मतदारसंघात 18, वायव्य मुंबईत 21, ईशान्य मुंबईत 27 तर उत्तर मध्य मुंबईत 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या मतदारसंघातले युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर आपण अर्ज मागे घेतलाय, मात्र शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्या कपिल पाटील यांना आपला विरोध कायम आहे, अशी प्रतिक्रिया म्हात्रे यांनी दिली आहे. युतीला आपला कदापि विरोध नव्हता, मात्र कट्टर शिवसैनिक या नात्यानं कपिल पाटील यांचं समर्थन आपण कधीच करू शकत नाही, असं ते म्हणाले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात आता एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाणे मतदारसंघात दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता तिथं उमेदवारांची संख्या 23 झाली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असून आपलं आव्हान कायम ठेवलंय. शिर्डी लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 28 अर्जांपैकी 8 जणांनी अर्ज मागे घेतलेत. नंदुरबारमध्ये 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2 अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ सुहास नटावतकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शिरूर मतदारसंघातून आज 3 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले, त्यामुळे या मतदारसंघात आता 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळ मतदारसंघातून आज 7 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. इथं आता 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपट प्रदर्शित करायला निवडणूक आयोगानं घातलेल्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 15 एप्रिलला सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. चरित्रपटाच्या निर्मात्यांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणूक काळात चित्रपट प्रदर्शित करायला निवडणूक आयोगानं बुधवारी परवानगी नाकारली होती. चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालावी अशी मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालाय. भारत आणि रशिया यांच्यातले विशेष आणि धोरणात्मक संबंध तसंच दोन्ही देशांमधल्या नागरिकांमधले मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी अनन्यसाधारण सेवा बजावल्याबद्दल मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, असं रशियन सरकारनं म्हटलंय. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि रशियाच्या नागरिकांचे आभार मानलेत. एक नजर हवामानावर. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमानानं 40 गाठली. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय. कोकणातही 14 ते 16 तारखेदरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर 42 आणि 24. पुणे 40 आणि 22. औरंगाबाद 41 आणि 25. नाशिक 40 आणि 20. कोल्हापूर 40 आणि 23. रत्नागिरी 34 आणि 25. सोलापूर 43 आणि 26. आणि अमरावती कमाल 44, किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या आगामी टप्प्यासाठी प्रचाराला वेग. विविध पक्षातल्या दिग्गज राष्ट्रीय नेत्यांबरोबर अनेक नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा. चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज आज मागे. जनतेच्या सहकार्यामुळेच देशहिताचे महत्वपूर्ण निर्णय घेता आले असं सांगत पंतप्रधानांनी मांडला विकास कामांचा आलेख. रालोआ प्रणित सरकारनं आखलेले मेक इन इंडिया सारखे संकल्प पोकळ ठरल्याचा राहुल गांधी यांचा आरोप. नरेंद्र मोदी सरकारच्या प्रयत्नातून देश आर्थिक सक्षमतेच्या वाटेवर, सुरेश प्रभू यांचा दावा. काँग्रेसच्या गरिबी हटावसह न्याय योजनेवर तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांची टीका. २०१४च्या निवडणुकीत 125 आश्वासनं देऊनही त्याची पूर्तता रालोआ सरकारनं केली नसल्यानं जनतेला बदल हवा, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचं प्रतिपादन. काँग्रेसच्या काळात 50 वर्षात गरिबी दूर झाली नाही, मात्र गेल्या 5 वर्षात सरकारनं केलेले काम जनतेसमोर आहे असं सांगत निवडणुकीमुळे युती घट्ट झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. देशात अनेक योजना अपूर्णच, रोजगाराचाही अभाव आणि महाराष्ट्राचं पाणी गुजरातला वळवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पंतप्रधानांवर टीकास्त्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर. उभय देशांमधले राजनैतिक संबंध वृद्धिंगत केल्याबद्दल गौरव. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आजपासून 16 तारखेपर्यंत पावसाची शक्यता. कोकणातही 14 ते 16 तारखेदरम्यान पावसाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.